हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि गणेशोत्सव म्हटलं की सगळीकडे अतिशय आनंदाचं रम्य असं वातावरण असतं, उत्साहाचं वातावरण असतं. आणि या वातावरणामध्ये आपण खूप छान कार्यक्रम आपल्या आचार्य 90 FM वरती करत आहोत. आणि त्यातलाच एक आपल्या सगळ्यांच्या आवडीचा कार्यक्रम, तो म्हणजे गणपती तुझा माझा. आणि या कार्यक्रमामध्ये आपण पुण्यामध्ये कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो याविषयी बरीच माहिती घेतली. हरतालिकेचा उपवास करण्यापासून तो उपवास का करावा यांसारख्या अनेक गोष्टी आहेत, त्याविषयी जाणून घेतलं. परंतु आज आपण या गणेशाच्या मूर्तीचं जे काही रूप आहे ते कसं साकार झालं, गणेशाची म्हणजे आपल्या सगळ्यांना एक दंतकथा आहे ती माहीत आहे, परंतु त्याही मागे जो काही इतिहास आहे, गणेशाला आकार कसा मिळाला आणि हे गणराय आकार मिळाल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या घरोघरी कसे आले, ही जी काही गोड असे रंजक जी काही माहिती आहे ना, ती आज आपल्याला आपल्या आजच्या सेगमेंटमध्ये मिळणार आहे. आणि ती माहिती सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आपल्या सोबत ज्यांनी अनेक कार्यक्रम केलेले आहेत आपल्या आचार्य 90 FM वरती, विविध पॉडकास्ट केलेले आहेत, अशा रंजना आंबेकर मॅडम. आणि यानंतर मी रंजना आंबेकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पुढे आपल्या सगळ्यांना याविषयी माहिती द्यावी. धन्यवाद कोमल. नमस्कार, मी रंजना राजन आंबेकर. आजपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गजाननासंबंधी माहिती आपण 10 दिवस ऐकणार आहोत. त्यातील पहिले पुष्प मी आपल्या समोर मांडणार आहे. गणपतीची पार्थिव पूजन का व कसे सुरू झाले. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपेन मिले आदि बीज. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत असे गणपतीचे वर्णन केले आहे. श्रीमूर्तीचे आसनरूप दोन्ही चरण म्हणजे अकार, श्रीमूर्तीचे लंबोदर म्हणजे उकार आणि श्रीमूर्तीचे मस्तक म्हणजे अकार असा हा गणपती आहे. गणपती हा शब्द दोन शब्दांचा संयोग आहे. गण ज्याचा अर्थ समूह किंवा भगवान शिवाचे सेवक आणि पती म्हणजे शासक किंवा नेता. म्हणून गणपती या शब्दाचा अर्थ अधिपती किंवा शिवाच्या गणांचा नेता असा होतो. गणपतीच्या पार्थिव देहाची पूजा 5000 वर्षापूर्वी सुरू झाली असे पुराणात सांगितले आहे. महर्षी व्यासमुनींनी महाभारत लिहिण्यासाठी गणपतीची निवड केली. गणपतींनी व्यासमुनींना अशी अट घातली की आपण न थांबता महाभारत सांगावे. व्यासमुनींनी थोडेसे स्मित केले व गणपतीला सांगितले, माझी पण एक अट आहे, मी जे सांगीन त्याचा तुला अर्थ समजल्याशिवाय तू लिहायचे नाही. अशा प्रकारे दोघांनी एकमेकांच्या अटी मान्य करून महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. महाभारत लिहिण्यास सुरुवात झाल्यानंतर मध्ये मध्ये गणपतीला अर्थ समजण्यास वेळ लागायला लागला, त्यामुळे गणपतीचा लिहिण्याचा वेग मंदावला. या काळात बसून बसून गणपतीचे शरीर आखडले, त्याच्या शरीरात खूप उष्णता निर्माण झाली. यावर उपाय म्हणून गणपतीच्या शरीराला मातीचे लेपन करण्यात येऊ लागले. जसजसे मातीचे लेपन होऊ लागले तसतशी माती कडक होऊ लागली. महाभारत लिहिण्यासाठी 3.5 वर्षाचा कालावधी लागला, त्यामुळे मातीला गणपतीच्या शरीराचा आकार आला. महाभारत लिहून पूर्ण झाल्यावर गणपतीच्या शरीरावरील माती काढून नदीमध्ये विसर्जित करण्यात आली. तेव्हापासून मातीपासून गणपतीची पार्थिव मूर्ती करण्यात येऊ लागली. मग तिची प्राणप्रतिष्ठा करून विधिवत पूजन करण्यात येऊ लागले. अशा प्रकारे पार्थिव पूजन सुरू झाले.
कालांतराने शाडूच्या मातीची मूर्ती करण्यात येऊ लागली. मधल्या काळात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती करण्यात येऊ लागली, परंतु तिचे विघटन होत नसे म्हणून शाडूच्या मूर्ती करण्यात येऊ लागल्या. पुढे विविध प्रकारच्या मूर्ती करण्यात येऊ लागल्या. यामध्ये प्रामुख्याने चार हाताचा गणपती करण्यात येऊ लागला. या मूर्तीच्या एका हातात परशु, दुसऱ्या हातात अंकुश, तिसऱ्या हातात खंडित दंत व चौथ्या हातात मोदक असे गणपतीचे स्वरूप असे. परशु जो सर्व बंधनांपासून मुक्तता दर्शवितो, अर्थात तर्कशास्त्र न्यायदर्शन दर्शवतो. अंकुश दुसऱ्या हातातील अंकुश नीतीशास्त्र दर्शवते. खंडित दंत अर्थात खंडित बौद्ध मत. एक आख्यायिका अशी सांगितली जाते, गजासुराबरोबर झालेल्या युद्धात गणपतीच्या परशुनं गजासुराचा दात तुटला, तेच विजय चिन्ह म्हणून गणपतींनी तो देव दंत जवळ बाळगला आहे. चौथा आहे मोदक. गणपतीच्या चौथ्या हातात मोदक आहे, तो क्षुधा पीडा याचा नाश करतो असे दर्शवते. ज्ञानेश्वरीत माऊलींनी सहा हातांचा षडदर्शन गणपती वर्णिला आहे. देखा षडदर्शने म्हणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणून विषमवाद धरिती आयुधे हाती, तरी तर्कू तो फरशु, नीती भेदू अंकुशु, वेदांतू तो महारसु मोदक मिरवे, ऐसे हाती एके हाती दंतू, जो स्वभावता खंडितू, जो बौद्धमता खंडितू वार्तिकांचा, मग सहजे सत्कारवादू तो पद्म करू वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्त. पाचव्या हातात पद्म म्हणजे कमळ आहे, म्हणजेच सत्कारवाद सांख्य दर्शन दर्शवते. सहावा हात अभय मुद्रा म्हणजे योगशास्त्र दर्शवते. तसेच गणपती मूर्तीची मणिभूषणे 18 पुराणे दर्शवतात. गणपती मूर्तीचे अवयव स्मृती वाङ्मय दर्शवते. पायातील घुंगूर काव्य नाटक दर्शवते. तर मूर्तीच्या कटिबंधावरील मेखला व्यासादिकांची मती दर्शविते. गणपतीचे स्वरूप पाहिले असता त्याचा चेहरा गजासारखा म्हणजेच हत्तीसारखा आहे. त्याचे मोठे डोके मोठ्या विचारांचे प्रतिनिधित्व करते. हत्तीसारखे मोठे कान लक्षपूर्वक ऐकण्याचे सुचवते. अर्थात पूर्वमीमांसा व उत्तर मीमांसा. गणपतीची सोंड आत्मादात्म विवेक दर्शवते. चेहऱ्यावरील बारीक डोळे तीक्ष्ण दृष्टी एकाग्रता दर्शवते, अर्थात सूक्ष्म ज्ञान दृष्टी. आणि शुभ्रदात एकवाक्यता दर्शवते. अशा प्रकारे गणपतीच्या मूर्तीचे वर्णन पुराणात करण्यात आलेले आहे. गणपतीच्या जन्मासंबंधी अनेक कथा आहेत, त्यापैकी प्रचलित कथा मी सांगते. गणपती हा शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आहे. पार्वतीने आपल्या अंगाच्या मळापासून एक बालक निर्माण केले आणि त्याला गणेश असे नाव दिले. एकदा पार्वती स्नान करण्यासाठी जाताना तिने गणेशाला सांगितले, मी स्नानासाठी जात आहे, तू दरवाजाजवळ उभा राहा आणि कोणालाही आत पाठवू नको. गणेश दरवाजाजवळ उभा राहिला. थोड्याच वेळात तेथे शंकर आले व आत जाऊ लागले. गणपतीने त्यांना अडवले व आपणास आत जाता येणार नाही असे सांगितले. शंकरांना राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी गणेशाचे डोके उडवले. तेवढ्यात पार्वती स्नान आटवून बाहेर आली आणि तिने गणेशाचे डोके छाटलेले पाहिले. ती अतिशय क्रोधित झाली आणि ती शंकरांना म्हणू लागली, माझा गणेश मला जिवंत करून द्या. शंकरांनी नंदीला बोलवले व सांगितले, तुला रस्त्यात जो प्राणी पहिला दिसेल त्याचे डोके काढून आण. नंदी डुलत डुलत निघाला आणि त्याला पहिला प्राणी हत्ती दिसला. त्यांनी तात्काळ त्याचे शिर कापले
व तो शंकराकडे घेऊन आला. शंकराने ते शिर गणपतीच्या अंगावर लावले आणि गणेशाला जीवदान दिले. आपला पुत्र गणेशाला पाहता पार्वती आनंदित झाली. मग शंकराने सर्व देवी देवतांना बोलवून गणेशाला आशीर्वाद देण्यास सांगितले. अशी गणपती जन्माची कथा सांगितली जाते. गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे व्रत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रामुख्याने मातीपासून केलेल्या पार्थिव मूर्तीची करून गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते व नंतर विधिवत पूजन केले जाते. गणपतीला लाल रंग आवडतो म्हणून लाल जास्वंदीचं फूल व शेंदूर गणपतीला लावला जातो. तसेच 21 दुर्वा आणि 21 दुर्वांच्या जुड्यांचा हार गणपतीला घातला जातो. यामागे एक आख्यायिका आहे. अल्लासूर नावाच्या असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छान मानला होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला साकडे घालण्यात आले. गणपतीने त्या अनलासुराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपवला. पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग व्हायला लागली. काही केल्या आग थांबेना यावर कश्यप ऋषीने गणपतीला दुर्वांचा रस प्यावयास दिला. तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली. तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडत्या झाल्या आणि तेव्हापासून गणपतीच्या पूजेत दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात. तसेच गणपतीला शमी देखील वाहिली जाते. प्रसादामध्ये गणपतीला मोदक खूप प्रिय आहेत म्हणून गुळ खोबऱ्याच्या उकडीचा मोदक तसेच तळलेल्या 21 मोदकांचा नैवेद्य गणपतीला अर्पण केला जातो. 1.5 दिवस 5 दिवस 7 दिवस व अनंत चतुर्दशी पर्यंत गणपतीचे पूजन केले जाते. गणपती हा बुद्धीची सुख समृद्धी आणि विघ्नांचा नाश करणारा देव आहे. गणपतीला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी शांती प्राप्त होते. गणपतीला गजानन गणेश वक्रतुंड लंबोदर विघ्नहर्ता अशा अनेक नावांनी पूजले जाते. अथर्वशीर्ष ह्या गणपती स्तोत्राची सहस्रावर्तन गणेश उत्सवात केली जातात. भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी 1894 साली केली. गणेश उत्सवाचे औचित्य साधून युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न टिळकांनी केला आणि तेव्हापासून आजपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. आता त्याचे स्वरूप बदलले आहे. मोठे गणपती भव्य आरास विद्युत रोषणाई हे आजच्या गणेशोत्सवाचे स्वरूप आहे. काही ठिकाणी आजही विविध विषयांवरील व्याख्यानमाला भजनांचे संगीताचे कार्यक्रम विविध स्पर्धा रक्तदान शिबिर केले जाते. विघ्नांचा नाश करणारा हा विघ्नहर्ता गणपती सर्वांचे रक्षण करतो. आपणही या गणेशोत्सवात सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करूया व पृथ्वीवर येणाऱ्या संकटांचा नाश करून सर्वांना चांगली बुद्धी आरोग्य निरामय जीवन प्राप्त होऊ दे असे साकडे गणपतीला घालूया. गणपतीसाठी एक छोटीशी गाणं सादर करते. स्वयंभू गणेशा स्वयं सिद्धिनाथा स्वयंभू गणेशा स्वयं सिद्धिनाथा मती देई सर्वा तुझे गुण गाता मती देई सर्वा तुझे गुण गाता कार्य सिद्धी होण्या तुझ आळवीतो कार्य सिद्धी होण्या तुझ आळवीतो
धावनी आवे गे भक्तांसाठी येतो तुझ्या दर्शनाची ओढ लागे जीवा तुझ्या दर्शनाची ओढ लागे जीवा मती देई सर्वा तुझे गुण गाता मती देई सर्वा तुझे गुण गाता भाद्रपद शुद्ध चतुर्थी सयेसी भाद्रपद शुद्ध चतुर्थी सियेसी दहा दिवस राहोनिया परतोनी जासी ठेवनिया जासी सुखाचाच ठेवा ठेवनिया जासी सुखाचाच ठेवा मती देई सर्वा तुझे गुण गाता मती देई सर्वा तुझे गुण गाता तूच बुद्धिदाता काय ते मागावे तूच बुद्धिदाता काय ते मागावे लोचनात तुझे रूप साठवावे लीन होनिया अर्पिते मिकाया लीन होनिया अर्पिते मिकाया मती देई सर्वा तुझे गुण गाता मती देई सर्वा तुझे गुण गाता तुझे गुण गाता वा क्या बात आहे. अतिशय सुंदर शब्दांमध्ये गणरायाची जी काही कथा होती त्याच्या जन्माची कथा खूप सुंदर शब्दांमध्ये तुम्ही वर्णन केलेत आणि डोळ्यांसमोर ते चित्र उभं राहत होतं की कशा पद्धतीने या घटना घडल्या असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्वी नाही का आपल्या आजी आपल्याला गोष्टी सांगायच्या परंतु या गोष्टी आताच्या तरुण पिढीला माहीत नाहीयेत किंवा लहान बाळांना बालकांना ह्या गोष्टी माहीत नाहीयेत. या गोष्टींची माहिती त्यांना असणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं कारण लहान बाळांचं आणि गणरायाचं नातं जे आहे ते फार वेगळं आहे. म्हणजे बाप्पा म्हटलं की त्यांच्या अगदी आवडीचा विषय असतो आणि त्यामुळे त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आहे त्याची माहिती ही काही आहे ती माहीत झाली पाहिजे आणि तुम्ही त्याच खूप गोड पद्धतीने अतिशय गोष्ट सांगतो तशी आम्हाला ही छान कथा सांगितली त्यामुळे मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि खूप सुंदर असं गाणं सुद्धा सादर केलं त्यामुळे मी तुमची खूप आभार मानते आणि जाता जाता इतकंच म्हणेन रूप तुझे मोहक सुंदर रूप तुझे मोहक सुंदर नाव तुझे लंबोदर पाहता ते रूप देवा होती सर्व चिंता दूर पाहता ते रूप देवा होती सर्व चिंता दूर गुण किती गाऊ देवा यावे आम्हा आशीर्वाद देण्या यावे आम्हा आशीर्वाद देण्या. आणि इतकंच बोलून आपण गणरायाला वंदन करूयात आणि बोलूयात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. श्रोते हो आपल्या आचार्य 90 FM माध्यमातून तुम्ही जे काही कार्यक्रम ऐकत आहात त्या कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999999 आणि या सेगमेंटमध्ये मी आर्जी कोमल रंजना आंबेकर मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद.